मैच मागच्या मैच मध्ये आपण पाहिली आणि पैसा वसूल सामना देखील पाहायला मिळाला। लगातार जो दोन मैच झाले ना अप्रतिम खेळ पाहायला मिळाला। शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत ही मैच कुठेतरी चला सामना स्पीड अप करा विनंती करतोय। वे वाया घालवू नका। सलामीची जोड़ी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना भावेश नाईक आणि विशाल भोईर अशी सलामीची जोड़ी आहे। पहिले षटक हाताळण्यासाठी जबाबदारी दिली जाते गोलंदाजाकडे। त्याआधी जर पाहिलं तर आजची ही रजनीतील शेवटची मैच आहे जी आर तुर्बे वर्सेस मच्छिंद्र स्मृती दारावे। दोन्ही टीमने मागच्या दोन्ही मैच अगदी फसलेल्या मैच आपल्या नावी केल्यात आणि पराभवाच्या अगदी उंबरठ्यावर येऊन विजयाच्या दिशेने आगेकूच केले। आता संधी आहे कारण की सुपर थ्री मध्ये जाण्यासाठी ही मैच जो जिंकेल तो या तीन भव्य दिव्य आणि सुंदर आणि सुबक अशा ट्रॉफ्यांचा मानकरी ठरेल। त्यासाठी 365 दिवस प्रत्येक खेळाडू ज्या स्पर्धेची वाट बघतोय ती स्पर्धा म्हणजे सुयोग स्मृती चषक। मॅचला होते सुरुवात। पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होते। यावेळेस पहिलाच बॉल लाजवाब फटका चेंडू जातोय डीप कवर रीजन मध्ये वन बाउंस सीमा रेषे पलीकडे। अंपायर चा इशारा येतोय यस इट इज फोर। चार धावाने दमदार स्ट्रोक ने केलंय स्वागत भावेश नाईक नाव आहे या खेळाडूचं। आपण पाहू शकाल काय स्ट्रोक सजवलाय हाफ ट्रॅकर जागा बनवली रूम बनवला आणि फेकून दिलाय। षटकाराच्या काही इंच दूर होता हा बॉल चेडू सीमा रेषे पलीकडे। चार धावांसाठी चौकार। चार धावान आपलं खातं उघडतोय दमदार स्टाईल मध्ये। एक आक्रमक खेळाडू आहे यंगस्टर खेळाडू आहे या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर मागच्या दोन मॅच मध्ये देखील दुवादार बॅटिंग केली होती पण या मॅचची सुरुवात चौकाराने झाले चांगली बॅटिंग। पुढचा बॉल पुढच्या बॉलवर देखील डांसिंग डाऊन द विकेट। बॅटची एज लागली होती विकेट कीपरच्या हातात चेंडू जातोय डॉट बॉलची सांगता होतीये। मग स्टेप आउट करून जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। ते 30 यार्डचं जे सर्कल आहे ते पार करण्याचा प्रयत्न केला जातोय। बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग अशी व्यूहरचना आहे। फ्लाय स्लिप आपण जर पाहिलं तर स्लिप कुठेही तयार राहत नाहीये आणि यष्ट्यांपासून काही दूर कॅप्टन स्वतः। या वेज पाहू शकाल वेगवान चेंडू आहे चेंडू पडल्यानंतर कुठेतरी सबमरीन राहिलाय बॉल आणि बॉल बॅट आणि बॉलचं कुठलाही ताळमेळ नाही डॉट बॉलची सांगता होतीये। चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक पहिल्या बॉलवर चौकार आला। त्यानंतरच्या दोन बॉलवर गोलंदाज सचिन साहूने अप्रतिम कामगिरी केली आहे। टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर। 4 षटकांची लढत आहे। पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे एकमेव षटक आहे या पॉवर प्लेचं। यावेळी स्टॉपेज संधी आहे क्षेत्ररक्षक जाईल कोण आणि यावेळेस कॅच होतीये ड्रॉप खराब क्षेत्ररक्षण। भावेश नाईक सारख्या खेळाडूचा झेल सुटणं म्हणजेच इथे हे बोचत जाणार आहे। प्रत्येक बॉल मात्र कुठेतरी समीरला बोचत जाणार आहेत। इम्पॉर्टंट झेल होता संधी आली होती त्या संधीचं सोनं करता आलं नाही। कॅच होते ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस। मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला चांगले झेल पकडावे लागतील। बघा झेल सुटल्यानंतर जी बॉडी लँग्वेज आहे ते कुठेतरी खालावली आहे। दोन धावा मिळतील दोन धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6 या आकड्यावर। चार चेंडूचा खेळ संपलाय। जीवनदान मिळाल्या भावेश नाईकला जो भन्नाट फॉर्म मध्ये आहे। यावेळेस पाहू शकाल फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक तिकडे खाली आहे आणि यावेळेस चूक करणार नाही। पंकज पाटील डीप मध्ये पाहायला मिळतोय आणि जीवनदानचा फायदा मात्र घेऊ शकला नाही। भावेश नाईकला परतावा लागेल। पहिला धक्का लागतोय मच्छिंद्र स्मृती दारावे टीमला। फलंदाज भावेश नाईक बॅक टू पवेलियन। मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाज आपला। बसून आक्रमक इंटेंट भावेश नाईकचा पाहायला मिळाला होता। या बॉल मध्ये जर पाहिलं तर कुठेतरी बॉल मोठा हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण
मिडविकेट रिजन मध्ये खूप चांगला झेल पंकज पाटील ने झेलला। पहिला गडी गारद होतोय। टीमची धावसंख्या 6 धावा 1 गडी बाद। नवीन बॅट्समन मैदानाच्या आत मध्ये इंटर झालाय सचिन हिराजी नाईक, टीम कॅप्टन, टीमचा संघनायक आहे, टीमचा बॅकबोन आहे। पण सचिन साहूचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये ज्याने गोलंदाजी केली अप्रतिम कामगिरी। पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करतोय। यावेळी बॅकफुट लावून स्टेअर केला, चेंडू जातोय बॅकफुट पॉइंट रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। सिंगल मिळते पहिल्या षटकाचा खेळ संपला। टीमची धावसंख्या 1 गडी बाद 7 धावा। मच्छिंद्र स्मृती दारावे टीम बॅटिंग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। 1 गडी बाद 7 धावा। पहिले षटक संपलाय आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होते। अजित चव्हाण गोलंदाजीसाठी येतोय, ज्या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये आपली छाप सोडली होती। आता मात्र सचिन नाईक वर लक्ष असेल। सचिन नाईक अशा पद्धतीने आपली इनिंग बिल्डअप करेल। 7 धावा 1 गडी बाद पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं गेलंय। बॅकवर्ड पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन आणि आता मात्र क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकला मात्र षटकावर रिजन मध्ये आणलं जात आहे। एक मोठी गॅप आपल्याला पाहायला मिळते। षटकाला होते सुरुवात, पहिला बॉल दुसऱ्या षटकातील। आडव्या बॅटने फटका चांगला आहे पण या फटक्यावर फक्त सिंगल मिळेल। एका धावावर समाधान मानावं लागेल सचिन नाईक। सचिन नाईक वर मोठी जबाबदारी असेल, चांगला खेळ करावा लागेल। अनेक स्पर्धेमध्ये आपल्या टीमसाठी ज्या ज्या वेळेस गरज होती त्या त्या वेळेस मात्र सचिन नाईकने आपला परफॉर्मन्स दाखवलाय। या टीमला शून्यातून आता मात्र अव्वल त्या दिशेने घेऊन गेलाय सचिन नाईक। त्यामुळेच या मॅचमध्ये, इम्पॉर्टंट मॅचमध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स करेल सचिन नाईकची विकेट ही खूप इम्पॉर्टंट असेल जी आर तुर्बे टीमसाठी। गजानन आणि रामतनू या दोन्ही टीमचा एक कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय। जी आर तुर्बे टीम, अजित चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय। षटक क्रमांक दुसरं, पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर सचिन साहूने 7 धावा देऊन 1 गडी बाद केली होती। तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे कडे। जो संघ ही मॅच जिंकेल तो संघ मात्र या 3 भव्य दिव्य ट्रॉफीचा एक ट्रॉफीचा मानकरी ठरेल। अनेक प्रेक्षक या स्पर्धेसाठी उपस्थित असतात। अनेक वेळा आपण जर पाहिलं तर या स्पर्धेची वाट बघतात खेळाडूंना देखील ही स्पर्धा खेळायची असेल आणि त्यासाठी मात्र सुयोग स्मृती चषक ही स्पर्धा नेहमीच नाईट स्पर्धेमध्ये ही नवी मुंबईतील एक नामांकित स्पर्धा गणली जाते आणि त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे आमच्या आदरणीय शीतलताई भोईर जे जुगाव बोनकोडे मंडळाच्या अध्यक्ष आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे एक मोठी जबाबदारी आज शीतलताईंच्या खांद्यावर आहे। ते सक्षमपणे पेलवत असताना कोविड कालावधीमध्ये शीतलताईचं कार्य आम्ही पाहिलंय। घराघरामध्ये जाऊन मात्र ज्यावेळेस करोना काळाचं संकट होतं त्यावेळेस या रणर रागिणीनी अगदी गोरगरिबांना घरपर्यंत अन्न पुरवलं। हेलिकॉप्टर लगवण्याचा प्रयत्न केला होता। बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय, तोपर्यंत सिंगल मिळेल। सिंगल डबलचा खेळ पाहायला मिळतोय। एकेरी द्विचा क्रिकेट, टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर। 4 षटकांची लढत आहे। जुगावचं हे मैदान नेहमीच क्रिकेटसाठी पोषक आणि क्रिकेटसाठी एक चांगलं मैदान मानलं जातं आणि या स्पर्धेच्या निमित्तानं नेहमीच या जुगावच्या भूमीवर हा क्रिकेटचा संग्राम पाहायला मिळतोय। यावेळेस फटका पाहू शकाल, फ्लिक केलाय, शिडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातो, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगली फेकी केली जाते, 2 धावा कंप्लीट केल्या जातात। मच्छिंद्र स्मृती दारावे टीमचं आपण जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेट ही खूप जमेची बाजू आहे। या टीमचं क्षेत्ररक्षण अव्वल दर्जेचं आहे।
या टीमच गोलंदाजीचा तोफगा नाही ज्याच्याकडे सचिन नाईक, ज्या टीमकडे आपण पाहू शकाल भावेश नाईक आणि विकी भोईर सारखे वेगवान गोलंदाज आहेत, त्यामुळेच ही टीम ग्रामीण क्रिकेटमध्ये का बनवान बलवान बनली आहे हे याचं उदाहरण आहे. अफलातून परफॉर्मन्स राहिलाय, आपण पाहू शकाल खराब क्षेत्रक्षण, खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. सचिन साऊच्या माध्यमातून जिकडे एक धाव होती तिथे चार धावा बहाल केल्या गेल्यात. एक एक धाव खूप इम्पॉर्टंट असते, ज्यावेळेस आपण बॅटिंग करण्यासाठी दुसऱ्या इनिंग मध्ये उतरतो ते या धावा तुम्हाला कराव्या लागतात. प्रयत्न केला होता सचिन साहूने मात्र चार धावे मिळतील, चार धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 याकडेवर, 15 धावा दाखल करावे लागलेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय, एक धाव कंप्लीट झाली आणि घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, सिंगल मेल, सिंगलने टीमची धावसंख्या 16 आकड्यावर. दुसरं षटक येते मार्गस्थ असताना मच्छिंद्र स्मृती दारावी वर्से जी आर तुर्भे हे दोन मातबर संघ सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी संधी आहे आणि ही संधी कुठला संघ या संधीचा लाभ उठवेल, कुठला संघ या सामन्यामध्ये विजय होईल. यावेळेस देखील पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय, झाडाला अदळून चेंडू आतमध्ये येतोय, म्हणजेच दोन धावा कंप्लीट होताना पाहायला मिळेल. खूप चांगली रनिंग बीट विथ द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते, टायमही देखील पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर, एकेरी दुहेरीचं क्रिकेट, त्यावर चौकार देखील लगवले जातात, चांगली बॅटिंग पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 18 धावा एक गडी बाद अशी मच्छिंद्र स्मृती दारावे टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सुयोग स्मृती चषक. 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारी नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा साठी हे प्रमुख दिवस मानले जातात, कारण की गेली 14 वर्ष याच तारखेला ही स्पर्धा खेळली जाते. त्याचं कारण आहे की सुयोग दादा यांचा वाढदिवस तो थाटामाटात साजरा करावा यासाठी एका बहिणीची असलेली माया या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल या स्पर्धेचं सातत्य राखलंय, 14 वर्षाची परंपरा आज देखील आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये, बॅक टू क्रिकेट गोलंदाजी ट्रॅकवर. नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू, नाव आहे पंकज पाटील, गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. षटक क्रमांक 3 अगेन्स्ट सचिन हिराजी नाईक, पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, पहिली धाव कंप्लीट झाली आहे आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, एकेरी दुहेरीच दोन धावा देखील कन्वर्ट केल्या गेल्या, टीमची धावसंख्या 20 आकड्यावर, 35-45 धावा मात्र या सिच्युएशन मध्ये चांगल्या मांडल्या जातील. तिथपर्यंत मजल मारावे लागेल, 40 जर स्कोर झाला तर नक्कीच फायटिंग स्कोर होईल. आणि मच्छिंद्र स्मृती दारावे टीम कडे विकी भोईर सारखा गोलंदाज आहे, सचिन नाईक सारखा गोलंदाज आहे आणि भावेश नाईक, प्रशांत नाईक देखील एक गोलंदाज आहे. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे, इथे चूक करणार नाही आपण पाहू शकाल. सचिन साहू अप्रतिम झेल फलंदाज होतोय, सचिन नाईक बाद, गडी क्रमांक 2 बॅक टू पवेलियन फलंदाज बाद. यस, तुर्बे टीम साठी विविन सुतार यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय की यापुढे जर कुठलाही गोलंदाज विकेट घेईल तर 500 रुपये आणि जर हॅट्रिक साधले तर 2000 कॅश प्राइज दिलं जाईल. हे तुर्बे टीम साठी हे पारितोषिक आहे, विविन सुतार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लगवलं गेलंय. जी आर तुर्बे टीम 2 गडी बाद आपण पाहू शकाल 20 आकड्यावर, मच्छिंद्र स्मृती दारावे टीम बॅटिंग करत असताना पंकज पाटीलला पहिल्याच बॉलवर दुसऱ्या बॉलवर मारतात सफलता मिळते. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विकी भोईर, विशाल भोईर अशी ही भोईर बंधूंची जोडी आहे. यावेळी आले आल्या मोठा फटका लगावलाय, स्टँड अँड डिलिव्हर्ड, विकी भोईरच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार, लाजवाब स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार षटकार, व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक.
अगदी लेंथ बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकी बोईलचा धमाका पहिल्याच बॉल मध्ये सहा धावांची मोहर लावली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोचते 26 ऑन अ स्कोरबोर्ड 26 धावा. यावेळी देखील बॅकफुट लावून खूप चांगला स्ट्रोक लागवतोय स्ट्रेट ऑफ द ग्राउंड. वन बाउन्स सीमा रेषे पलीकडे लगातारच्या दोन बॉलवर विकी पंढरीनाथ बोईर बरसलाय पंकज पाटीलच्या गोलंदाजीवर. दोन बॉल मध्ये दोन मोठे फटके चेडू सीमा रेषे पलीकडे. चार धावांसाठी चौकार. 500 स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. पहिल्या दोन बॉल मध्ये 10 धावा अर्जित केल्या. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. काय स्ट्रोक समोरच्या दिशेने. या मैदानाचा सगळ्यात सेफ झोन मानला जातोय. लाजबा फटकेबाजी. यावेळी देखील आणखीन एक मोठा फटका लगवला जातोय पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. राहुल कांबळे अंडरम क्रिकेटचा एक बेहतरीन खेळाडू झेल पकडतोय. फलंदाजाला परतावा लागेल. विकी बोईरला जे काम दिलं होतं कॅप्टनने ते काम विकी बोईरने केलंय. तीन बॉल मध्ये 10 धावा आपल्या खात्यामध्ये जमावल्यात आणि तिसरा घडी गारद होतोय 30 या आकड्यावर. मच्छी दसमध्ये दारावे टीम. विकी बोईर तीन बॉल मध्ये 10 धावा 333 च्या स्ट्राईक रेटने धावा उभारल्या गेल्या. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय सिद्धेश म्हात्रे. मागच्या मॅचचा हिरो. 16 धावांची आवश्यकता असताना लगातारच्या दोन बॉल मध्ये दोन षटकार लगवले आणि दुसरा सामना आपल्या टीमला जिंकण्यासाठी ज्या खेळाडूने इम्पॉर्टंट इनिंग केली तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इंटर होते. विकी भोईर परतल्यानंतर सिद्धेश म्हात्रे. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. 30 धावा दाखल करू लागलेत. अखेरचा बॉल अजून शिल्लक आहे. 12 धावा आतापर्यंत पंकज पाटीलने खर्च केला पण दोन गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. विकी बोईर आणि सचिन नाईकला त्यांनी बाद केलं. अखेरचा बॉल तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना. इथे लाईन पाहावी लागेल. आपण पाहू शकाल अंपायरचा इशारा काय येईल. यस इट इज व्हाइट बॉल. टीमची धावसंख्या अव्वांतर धावसंख्येने वाढते. पंकज पाटीलने एक्सपेन्सिव्ह ओव्हर हाताळली. दोन विकेट जरूर बाद केले पण कुठेतरी धावा जास्त खर्च केल्यात. 5 बॉल मध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यात. यावेळी देखील फटका चांगला आहे. वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये सचिन साऊ येईल फेकी करेल पण एकाच धावर समाधान मानावं लागेल. तीन षटकांचा खेळ संपलाय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 32 या आकड्यावर. 32 धावा धाव फलकावर लागलेत. अखेरचं षटक अजूनही बाकी आहे आणि अखेरच्या षटकामध्ये किती धावा मच्छिंद्र स्मृती दारावे टीम जमवेल आणि किती टार्गेट सेट करेल. आजच्या रजनीतील अखेरची मॅच सुयोग स्मृती चषक 2023 थरार आणि या थरारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्कोरच्या भूमिकेत आम्ही जर पाहिलं आर्यन आपल्या सोबत आहे आणि त्याचबरोबर स्कोरर प्रत्येक खेळाडूची नावं लिहितात पण आम्हाला नाव सांगायला कुठेतरी लाजतोय. अखेरचं षटक आहे. अखेरचं षटक हाताळण्यासाठी दीपेश येतोय. दीपेश घरात. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवला होता. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कशा पद्धतीने कामगिरी करेल. यावेळी साडेबा बॅटने फटका चांगला आहे. गॅपमध्ये आहे. चेंडू जातोय सी मारिशी पलीकडे. पहिल्याच बॉलवर आपण जर पाहिलं तर सिद्धेशच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग चौकार. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे 36 या आकड्यावर. 36 धावा धाव फलकावर लागलेच. पहिल्याच बॉलवर गॅपमध्ये स्ट्रोक लगवला गेलाय. चांगली बॅटिंग करत असताना सिद्धेश म्हात्रे. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. हाफ ट्रॅकर आणि त्याला खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू सीमा रेषी पलीकडे. यावेळी पाहू शकाल चांगला चेंडू. व्हेरी ब्युटिफुल डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण
लेफ्ट आर्म गोलंदाज आहे कुठले स्पॉट वर पडला आणि पडल्यानंतर टर्न एंड बाउंस या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाले या बॉलवर. चांगली गोलंदाजी. यावेळेस आपण पाहू शकाल फटका चांगला आहे. यावेळेस झेल देखील लाजबाब पाहायला मिळतोय. समीर वारंगे कडून चूक झाली होती बघाशी पण यावेळी समीर वारंगे लाजबाब झेल पकडतोय. फलंदाज सिद्धेशला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागतोय चौथा. चार गडीबा टीमची धावसंख्या 36 आकड्यावर. लाजबाब झेल अफलातून झेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल हाफ ट्रॅकर चेंडू होता त्याला पुल केला होता. बॉल आणि बॅटचा नाही झाला ताळमेळ आणि बॅट्समनचा संपला इथे खेळ. आपल्या टीमसाठी सिद्धेश चार बॉल मध्ये 5 धावा करू शकला. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. नवीन बॅट्समन कामेश नाईक. विशाल भोईर देखील सलामीवीर म्हणून पाहायला मिळते. 4 बॉल मध्ये 9 धावांचं योगदान दिलं. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तोच आहे. सेम बॉल सेम स्ट्रोक आणि सेम रिझल्ट. आणि फलंदाजाला देखील परतावा लागेल. लगातारच्या 2 बॉलवर 2 सफलता मिळाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीची मॅजिक इथे दीपेश गरजची पाहायला मिळते. ज्याने मागच्या मॅच मध्ये देखील स्लॉग गोरच्या षटकामध्ये विकेट प्राप्त केले आणि इकॉनॉमिकली गोलंदाजी केली. येथे भरपूर टर्न आपल्याला पाहायला मिळते. दीपेश गरज अखेरचा बॉल. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मनोज नाईक नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. अप्रतिम गोलंदाजी स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये. पॉवर हिटिंग पाहायला मिळेल या अपेक्षाने प्रेक्षक देखील या षटकामध्ये नजरा लावून आहेत. पण ज्या पद्धतीने दीपेश गरतने गोलंदाजी केली अप्रतिम गोलंदाजी. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. टीमचा अनुभवी खेळाडू आहे. बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये नोगी फॉर्मॅटमध्ये योगदान सातत्याने राहिले या खेळाडूचं. हॅट्रिक बॉल. अजूनही या स्पर्धेमध्ये हॅट्रिक झाली नाही. सचिन चाहूची हॅट्रिक झाली होती माफ करा. दुसरी हॅट्रिक देखील आपल्याच टीमकडून होईल की काय त्यासाठी दीपेश गरत हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी. मनोज नाईक स्ट्राइकेटवर आहे. यावेळी देखील स्विंग एंड मिस. लाजबाब गोलंदाजी. मॅग्निफिसेंट बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर दीपेश गरत. 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात. असं वाटलं होतं स्कोर 40-45 पर्यंत पोहोचेल पण 5 बॉल मध्ये कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवर चौकार आला होता पण त्यानंतरचे 4 बॉल अप्रतिम दर्जेचे पाहायला मिळाले. या 20 फटका पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक पंकज पाटील येईल आणि इथे खूप यावेळेस आपण पाहू शकाल कॅच होते ड्रॉप. 2 धावे मिळतील अखेरचे षटक अप्रतिम पाहायला मिळतोय आणि 2 धावांना टीमची धावसंख्या 38 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 39 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 24 बॉल 39 धावा. मॅच समरी आपण पाहू शकाल. यावेळेस भावेश नाईकने 6 धावा केल्या. त्या विशाल भोईरने 9 धावा केल्या. सचिन नाईक लवकर बाद झाला 5 धावा. विकी भोईरने 2 चांगले फटके लगवले गेले 10 धावा. आणि अखेरच्या बॉलवर मनोज नाईकने 2 धावा. 38 धावा धावफलकावर लागलेत. 39 धावांचं टार्गेट आहे. पाहूया या मॅच मध्ये काय होतंय की जी आर तुर्बे टीम या 39 धावा चेस करेल की मच्छिद्र स्मृती दारावे टीम या धावा डिफेंड करेल. या ट्रॉफीसाठी चाललेला हा संघर्ष आहे. संघर्ष आहे सुयोग स्मृती चषकाचं. तर जाऊया पुन्हा एकदा. परिवर्तन हा सुशीचा नियम आहे आणि या परिवर्तन केलं जात आहे. कुणाल दाते सर येथील मायक्रोफोनवर ऐकूया. या मॅच मध्ये 24 चेंडू मध्ये 39 धावा कशा पद्धतीने खेळ केला जाईल तोपर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. कुणाल दाते सर धन्यवाद.
धन्यवाद विघ्नेश मडवी यांचा आवाज तुम्ही ऐकलात. आणि आता या मॅच मध्ये लक्ष्य सेट करण्यात आले 39-39 रन्स जी आर तुर्भेच्या समोर. बक्षीस पात्र फेरीमध्ये संघ जाईल 2,00,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, 1,00,000 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक. या स्पर्धेमध्ये 50,000 रुपये रोख व आकर्षक सुयोग स्मृती चषक. रुतांशू पाटील यांचं इथे आगमन झालंय. एक घातक फलंदाज नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट दुनियेतले रामचंद्रजी पाटील यांचे सुपुत्र भरपूर दौरे करतात, अनेक स्पर्धा खेळतात. कातळीमध्ये दमदार अर्धशतक नोंदवलं. इन फॉर्म आहेत, इन ॲक्शन लगेच पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये उद्या. चला मॅचकडे वळूया. लक्ष आहे या मॅचमध्ये 39-39 रन. सलामी वीर जी आर 11 तुर्भेचे मैदानामध्ये दाखल होत आहेत. उद्या या स्पर्धेमध्ये गावदेवी तळवली श्री गणेश कोपर खेळणे फर्स्ट मॅच 3 वाजता. सेकंड मॅच असेल गावदेवी सुयोग स्मृती जुगाव विरुद्ध आतिश 11-7-9-2 महापे. सेकंड मॅच 4 वाजता. थर्ड मॅच आहे 5 वाजता प्रेमनाथ 11 मुरबी विरुद्ध कोपर खेळणे 11 कोपर खेळणे. चौथा सामना असेल 6 वाजता श्रीकृष्ण दिवागाव विरुद्ध जय गजानन कुक्षेत. आणि त्याच्यानंतर सेकंड फेरीचे हे सामने 4-4 षटकांचे असतील 7, 8 आणि 9 वाजता. तर उद्या बरोबर 3 वाजता आपल्याला उपस्थित राहायचंय तळवली आणि श्री गणेश कोपर खेळणे. हाच्या रात्रीतला शेवटचा सामना. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला शुभेच्छा. बक्षीस पात्र फेरीमध्ये म्हणजेच ट्रायंगुलर मध्ये एक संघ आज या रात्रीतून दाखल होईल. 24 संघांचा महासंग्राम 2,00,000, 1,00,000 आणि 50,000 असे 3 पारितोषिक सुयोग स्मृती चषकामध्ये आहेत. विविन दादा सुतार विविन शेठ सुतार यांच्याकडून षटकाराला 1,000 रुपयाचं पारितोषिक जी आर 11 तुर्बे टीम साठी आणि चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक विविन शेठ सुतार यांच्या माध्यमातून देण्यात येईल. कारण चांगले पुरस्कर्ते राहिलेले आहेत गेले कित्येक वर्ष. रामतनु तुर्बे टीम साठी त्यांची भूमिका खूप महत्वाची राहिली आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल अतिशय वेगाने बॅट फिरवली परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला. पंकज पाटीलचं खातं उघडलंय. पहिलं षटक टाकतोय विकी भोईर. सुरुवात झाली आहे जी आर 11 तुर्बे या संघाची 1 रनने. दोन्ही टीम कष्टाने 2-2 सामने जिंकल्यानंतर इथपर्यंत पोहोचल्यात. आता मेहनत करून ट्रायंगुलर मध्ये दाखल होण्याची वेळ आली आहे. पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल. फलंदाज रितेश स्ट्रायकिंग एंडला स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न परंतु यॉर्कर टाकलाय. फुटवर्कची टेस्ट घेतली परीक्षा घेत असताना गोलंदाज विकी भोईर. ही खासियत आहे गोलंदाजाची, लाईन आणि लेंथ अचूकता तर आहेच परंतु वेग प्रचंड मोठा. टेनिस बॉल क्रिकेट बरोबर लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगला खेळतो. दर्जेदार क्रिकेट तिथे देखील त्याने दाखवलंय आणि विशेष म्हणजे खांद्याचा खूप चांगला वापर करत असताना दिसतो विकी भोईर. यावेळेला चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा मिळेल. या ग्राउंडवर नाही थांबू शकत बॉल. तुम्ही या ग्राउंडवर 30-yard circle पार केला तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरूनच तुम्हाला घेऊन यावा लागतो. आणि या बॉलवर नक्की लिहिलंय सी यू लेटर. बॉल सीमारेषा पलीकडे 4 रन. चौकाराने खात आता इथे वाढत असताना भर पडत असताना रितेशच्या बॅट मधून एक चांगला स्क्वेअर ड्राईव्ह. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. वा काय फटका होता. चांगला ड्राईव्ह करत असताना कव्हर ड्राईव्ह होता नाकी स्क्वेअर ड्राईव्ह. एक दर्जेदार कव्हर ड्राईव्ह आणि बॉलला पाठवलंय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 रन. आउटफील्ड लाईटनिंग फास्ट आहे. एखादी वीज कडकडावी अगदी तसा बॉल कडकडत जातो जमिनीला घासत पुसत चाटत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रनने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 5. पुढचा बॉल विकी समोर फलंदाज रितेश म्हात्रे. पुन्हा एकदा थोडासा शफल झाला बॅटची कडा घेतली. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता कव्हर्सला. 1 रन मिळेल. बॉल चाललाय मागे 1 रन टीमच्या टोटल मध्ये. रन झाले 6. दोन्ही संघ कष्ट करून इथपर्यंत पोहोचल्या. दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकलेत. हा सामना खूप महत्वाचा आहे. जिंकलात तर बक्षीस पात्र फेरीत तुम्ही जाल. रुपेश भोईर यांच्याकडून 3,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल रितेशला जर नाबाद हा सामना जिंकून दिला जी आर 11 तुर्बे टीमला. नॉट आउट जावं लागेल डगआउट मध्ये सामना जिंकून देत असताना 3,000 रुपयाचं पारितोषिक. रुपेश जे मित्र आहेत
यांच्या माध्यमातून दिलं जाईल। फलंदाज सज्ज होईल, ओव्हर नंबर एक चा खेळ सुरू आहे। या सामन्यामध्ये आतापर्यंत चांगला खेळ दोन्ही टीमने दाखवला। सिद्धेश मगाशी चांगला लढला, 16 रन त्याने चेस केल्या गर्जना कोपरखेडनेच्या विरुद्ध। मागच्याही मॅच मध्ये टीम दारावेचा चांगला परफॉर्मन्स राहिला, मागच्या मॅच मध्ये रवी पाटीलचा टीम जीआर 11 चा चांगला परफॉर्मन्स राहिला, दीपेश घरतचा चांगला परफॉर्मन्स राहिला। ओव्हरऑल चांगलं बॅटल, बॉलची मागणी होते त्याची पूर्तता लगेच करायची आहे संयोजकांनी। विशेष म्हणजे काय, जीआर 11 तुर्बेमध्ये चांगले खेळाडू आहेत, पाठीराखे चांगले आहेत। मग अशी हिरण यांना पाहिलं, लिजंड खेळाडू, कित्येक वर्ष रामतनू तुर्बे संघाची सेवा त्यांनी केली। हिरण पाटील लेफ्ट हँडेड सीमर, परंतु सध्या ते मेंटॉरच्या भूमिकेमध्ये आहेत, टीम बरोबर आहेत। म्हणजेच काय तर लिजंड खेळाडू ज्या वेळेला तुमच्या टीमच्या बरोबर असतात, एक लिजंड खेळाडू मेंटॉर म्हणून भूमिका पार पाडतात, तर त्यांची देखील भूमिका तेवढीच महत्वाची राहते ठरते। तर तसाच खेळ इथे सुरू आहे सध्या जीआर 11 तुर्बेचा। आता या मॅचमध्ये पाहूया संघ कोणता जिंकतोय। लक्ष आहे 39 रनचं, 39, 6 रन झाले स्कोरबोर्डवर। पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळूया, गावदेवी जुगाव क्रीडांगणावर सुयोग स्मृती चषकाचं आयोजन तुमच्या समोर रंगत असताना लास्ट मॅच लास्ट टर्न। विकी भोईर पुढचा बॉल, पुन्हा एकदा जागा बनून खेळण्याचा प्रयत्न, फॉलो केले विकीने परंतु लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय बॉल। आता विकीवर दबाव आहे त्याचा उकाराचा, जे खराब क्षेत्ररक्षण झालं शॉर्ट कव्हरला त्याचा फायदा मिळालाय जीआर 11 तुर्बेला। फायदा असा उचललाय की काही वाईट बॉल आता येतात। टीमची धावसंख्या 7, 4 बॉलचा खेळ संपलाय, म्हणजे 2 बॉलमध्ये 2 जरी केले तरी मात्र चांगली धावसंख्या उभारू शकतो जीआर 11 हा संघ। परंतु सध्या पावर प्ले आहे, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होईल। एक रन इथे कंप्लीट केली जाते, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय, पाहूया पंचांचं मत काय येत आहे। लेग बाय एक्स्ट्रा रन मिळेल, नितीन नाईक यांचा इशारा, नितीन नाईक त्याचबरोबर रोशन कुंभार आणि विनोद भगत हे 3 पंच या स्पर्धेमध्ये आहेत। अतिशय चांगली पंचांची भूमिका ते त्यांच्या माध्यमातून आज मुंबईचे दिग्गज समालोचक, खास करून समालोचकांचे महागुरु संतोष म्हात्रे सँडी यांचा आवाज तुम्ही ऐकलात, विघ्नेशजी मडवी यांचा आवाज तुम्ही ऐकलात। अंतिम टप्पा आजच्या रात्रीतल्या खेळाचा, या वेळेला पंकजने लॉफ्ट केलाय डाऊन दी ग्राउंड, व्हॉट अ शॉट, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने। पाहूया पंचांचा इशारा येतोय, षटकाचा शेवट गोल राहिलाय जीआर 11 तुर्बे टीम साठी, टाळ्यांचा गजर येतोय षटकार। 6 धावा इथे मात्र मिळताना दिसतात। त्याचबरोबर अशोक तुळशीराम भोईर मामा यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल शीतलताई भोईर यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार अशोक तुळशीराम भोईर। या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अशोक तुळशीरामजी भोईर यांचं चांगलं सहकार्य, नामदार लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या शुभस्ते उद्घाटन सोहळा पार पाडला गेला। संदीपजी नाईक साहेब, संजीवजी नाईक साहेब उपस्थित होते। पहिलं षटक संपलंय 14 धावा स्कोरबोर्डवर, 14 रन विदाऊट लॉस टीम जीआर 11 तुर्बे। गजानन रामतनू 11 तुर्बे मैदानामध्ये खेळत असताना 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत 25। विनशेट सुतार यांच्याकडून काही पारितोषिक आहेत। टीम जीआर 11 साठी षटकार मारला तर 1000, चौकार मारला तर 500 रुपये। पहिलं षटक संपले 14 धावा फलकावर, मजा येईल या मॅचमध्ये, दोन्ही संघ चांगले खेळलेत, सुखातून काही वेळेला शिकून वर आलेले हे दोन्ही संघ, चांगले प्रयत्न करत इथपर्यंत आलेले हे दोन संघ। आजच्या रात्रीतलं क्रिकेट या दोन्ही संघांनी गाजवलंय, चांगले सामने जिंकत असताना चांगला खेळ प्रेक्षकांच्या भेटीला आणलाय। तुम्ही पाहताय सुयोग स्मृती चषक 2023 पर्व 14, शीतलताई श्रीपत भोईर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा, ज्या अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीच्या जुगाव बोनकोडे मंडळाच्या। कित्येक वर्ष ही परंपरा त्यांनी अविरत ठेवली, काही कालखंडामध्ये डे नाईट किंवा डेच्या क्रिकेटच्या स्पर्धा तुम्ही अनुभवल्या, परंतु यावर्षी 2023 मध्ये नवीन वर्ष नवीन पर्व नवीन स्पर्धा डे नाईट स्वरूपामध्ये तुमच्या समोर। सचिन नाईक स्क्वेअर ड्राईव्हचा इथे प्रयत्न केलाय, 1 रन इथे कंप्लीट केली आहे फलंदाजाने, सिंगल इथे प्राप्त होईल रितेशच्या खात्यामध्ये। टीमची धावसंख्या 15, 15 रन,
ओवन नंबर सेकंड इन प्रोग्रेस 39 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. एक चांगला टार्गेट सेट झालाय. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात धडाक्यात झाली आहे पंकजने. एक षटकार ठोकलाय. रितेश चांगला खेळतोय. रितेशचा खेळ अगदी तसाच आहे. सेन्सिबल क्रिकेट तो चांगला खेळतो. ऑफसाईडला खूप चांगली फलंदाजी तो करू शकतो. स्ट्रोकसाठी नेहमी जागा भरून खेळण्याचा प्रयत्न त्याचा असतो. पंकजचा खेळ थोडासा वेगळा आहे. पंकजचा खेळ जिथे बॉल टाकतो मेरिटवर जिथे टाकला जातो तिथे त्याची बॅट फिरते. या वेळेला पहा एक्स्ट्रा कव्हर. व्हॉट अ शॉट. क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट चांगलं. चांगला झेल. प्रतीक भोईरने टिपलाय. पंकज बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा फटका जाळ्यात अडकला. परंतु इथे क्षेत्ररक्षकाचं कौतुक व्हायला पाहिजे. फटका खराब नव्हता पंकजचा, परंतु क्षेत्ररक्षकाची कमाल होती. आणि हीच तर खासियत आहे या दारावे टीमची. क्षेत्ररक्षणाचा दर्जा यांचा चांगला असतो. आणि पहा हा फटका ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीनवर. काय फटका होता पंकज पाटीलचा. थोडासा स्ट्रोकसाठी स्वतःसाठी जागा बनवली. एक्स्ट्रा कव्हरला खेळला. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. आणि डीप मध्ये प्रतीकने भरपूर आतमध्ये हा बॉल झेलला. चांगला झेल. रनिंग कॅच इथे संपन्न झाली आहे. 15 पहिली विकेट गमवली आहे जी आर 11 तुर्बे या संघाने. आता या मॅच मध्ये 39 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 16 बॉल मध्ये 24 धावा करायचे आहेत. 16 बॉल 24 रन. मॅच ऑन. आता सामन्यामध्ये रंगतील. कारण एका बाजूला मच्छिंद्र स्मृती दारावे हार मानायला तयार नसेल तर दुसऱ्या बाजूला जी आर म्हणजेच गजानन रामतनू तुर्बे हा संघ देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. या संघाने देखील अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. मोठी परंपरा आहे रामतनू क्रिकेट क्लबला आणि गजानन क्रिकेट क्लबला. आपल्या नवी मुंबईमध्ये विचार केला तर त्याच्यामुळे चुरशीचा सामना नक्की पाहायला मिळेल. 15-1 अशी परिस्थिती. सचिन नाईक पुढचा बॉल. यावेळेला बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. आतमध्ये आला बॉल. राहुलला इथे थांबावं लागेल. सिंगल मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. दबाव बनेल या डॉट बॉलचा. आता बॉल शिल्लक आहेत 15 बॉल मध्ये रन करायचे 24. एक डॉट बॉल मॅच मध्ये आणेल मच्छिंद्र स्मृती दारावेला. विकी भोईरचं षटक महागडं ठरलं, परंतु चांगलं कमबॅक केलंय. या 3 बॉल मध्ये फक्त 1 रन खर्च केली आहे सचिन नाईकने. यावेळेला गलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न. 1 रन इथे प्राप्त केली जाईल. सिंगल टीमच्या टोटल मध्ये रन झालेले आहे स्कोर बोर्डवर. 16 धावा 16 वर 1. ओवन नंबर सेकंड इन प्रोग्रेस. 16 धावा. गोलंदाज सचिन नाईक. राहुल त्याच्या समोर कांबळे. राहुल कांबळे आणि त्याच्या नॉन स्ट्रायकिंग एंडला रितेश अफलंदाज. यावेळेला खूपच चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. गॅप मध्ये निघालाय बॉल. आउटफील फास्ट आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाचा दर्जा इथे दाखवत असताना, परंतु शेवटी बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चांगला स्क्वेअर ड्राईव्ह होता. रन मिळतील 4. चौकार. काय फटका, काय खोदून काढलाय राहुल कांबळेने हा बॉल. नेत्रदीपक फटका. चांगलं टायमिंग. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवलाय. बॉल कव्हर पॉइंट मधून निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोस्ट पॉवरफुल लाईन आहेत. मी करू शकतो आणि मी करणार. आणि हाच प्रयत्न इथे दाखवला क्षेत्ररक्षक प्रतीक भोईरने. त्याने देखील सांगितलं हो मी करू शकतो आणि मी करणार, परंतु शेवटी आलं अपयश. प्रयत्नांती परमेश्वर याच्यासाठी म्हटलं जातं. 4 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर आता 20 लॉस ऑफ 1 विकेट. 13 बॉल मध्ये रन करायच्यात 19. राहुल कांबळे स्ट्रायकिंग एंडला. 13 चेंडू आणि 19 धावा. हे समीकरण जबाबदारीने खेळ करावा लागेल फलंदाज राहुलला आणि रितेशला. सचिन नाईकचा हा बॉल वेगाने टाकण्याचा प्रयत्न. नो बॉल हा कॉल केलाय अंपायरने. मैदानात जसा बॉल पडला तसा एक आवाज दुमदुमला. नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि ओव्हर स्टेपिंग केलाय सचिन नाईकने. चूक केली आहे, मोठी चूक. ही घोडचूक ठरू शकते टीमच्या दृष्टिकोनातून. एक्स्ट्रा 2 रन टीमच्या टोटल मध्ये. नो बॉलचा इशारा. रन झालेले आहेत 22. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटची घोषणा. 22-1 अशी परिस्थिती. 13 बॉल मध्ये रन करायचे आहेत 17. अंपायर डिसिजन विल बी फायनल. डू नॉट आर्ग्युमेंट विथ अंपायर. चला मॅच लवकर खेळा. शेवटचा सामना आजच्या रात्रीतला. शीतलताई श्रीपत भोईर
जोगा बोनकोडे मंडळाचे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीच्या, त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या लहान भावाला दिलेली ही श्रद्धांजली। त्याच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन गेले 14 पर्व हे आयोजन होत आहे। मुंबईची मानाची अभिमानाची स्वाभिमानाची आणि परंपरेची स्पर्धा तुम्ही पाहताय। यावेळेला बॉल आदळतोय, एक रणी ते कंप्लीट केली जाईल। शरीरावर आदळलेला बॉल, लेग बायचा इशारा रुपेश भोईर यांच्याकडून पारितोषिक आहे रितेश मात्रेला। जर नॉट आउट हा सामना फिनिश केला तर 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल रितेश मात्रेला। भावेश नाईकने हॅट्रिक घेतली तर 5000 रुपयाचं पारितोषिक हिमांशु यांच्याकडून देण्यात येईल। शेअर मार्केटमध्ये आता चांगली तेजी आली। सरिता खेरवासिया यांचं इथे आगमन झालंय, समाजसेविका आहेत, आपलं देखील स्वागत। 12 बॉल 16 रनची आवश्यकता, 12 चेंडू आणि 16 रन हे समीकरण या मॅच मध्ये असेल। बारा बॉल 16 रन हे समीकरण या स्पर्धेमध्ये। आज मोठा उलटफेर पाहायला मिळाला सकाळच्या म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये। बोनकोडे 11 हा संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला, डिफेंडिंग चॅम्पियन पराभूत झालेत। त्याच्यामुळे यावर्षी या सुयोग स्मृती चषकावर एका वेगळ्या गावाचं आणि वेगळ्या संघाचं नाव कोरलं जाईल याच्यामध्ये शंका नाही। 2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 1 लाख, तृतीय पारितोषिक 50,000 व आकर्षक सुयोग स्मृती चषक। आज मोठा सोहळा पार पाडला गेला या स्पर्धेच्या माध्यमातून। लोकनेते गणेशजी नाईक साहेब उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी, संदीपजी नाईक साहेब आणि संजीवजी नाईक साहेब। यावेळेला फुल टॉस पॉइंट वरून उडवलाय, एक रन ते कंप्लीट केली आहे। नो बॉलचा इशारा पंचांकडून म्हणजेच हा आहे बीमर, नो बॉल प्लस 1, इट्स अ बीमर। खराब लाईन या ओव्हर मध्ये भावेश यांच्याकडून। या टीमचा उभरता सितारा आहे, गेले काही वर्षांमध्ये चर्चेमध्ये नाव राहिलं भावेश नाईकचं। 25-1 अशी परिस्थिती, 14 करायचे आहेत। यावेळेला बीमर होत आहे अगोदरचा बॉल आणि फ्री हिटचा बॉल असल्यामुळे इथे हानी होणार नाही। जी आर 11 ची एक रन मिळेल राहुल कांबळेला। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 26, रन करायचे 13। भावेश नाईक नक्की महान खेळाडूच्या लिस्टमध्ये सध्या तो नाव निर्माण करतोय, त्याचं कारण आहे त्याची मेहनत, त्याने केलेला खेळ, चर्चेमध्ये असलेलं नाव। यावेळेला बॅटमधून एक वेगळा आवाज इथे आलाय, परंतु ऑन साईडला दिशा दिली आहे। एक रन कंप्लीट केली आहे, सिंगल इथे प्राप्त केली जाईल। सिंगलने टीमच्या टोटलमध्ये वाढ होते, टीमची धावसंख्या 27। कोणताही खेळाडू मैदानात उतरल्यावरच तो महान बनत नाही, तर त्याने वर्षानुवर्ष केलेल्या सरावामुळे तो महान बनत असतो। तुम्ही रोज ज्या गोष्टी करता त्यावर तुमचे यश अवलंबून असते, म्हणजेच काय, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। 27-1 यावेळेला चांगला फटका पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंटला, एक रन कंप्लीट केली। दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय परंतु थांबवले रितेशने, सिंगल प्राप्त होईल। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 28, आता रन करायचे आहेत 11। 9 बॉलचा खेळ शिल्लक आणि 11 धावा, मॅच ऑन, सामना रंगेल, शेवटची लढत आहे आजच्या रात्रीतली, पैसा वसूल सामना। कुठेही जाऊ नका, प्रेक्षक आता आपल्या जागेवर उभे झालेत, त्यांना माहिती आहे प्रचंड गर्दी मागे देखील स्टंपच्या खेळपट्टीच्या। आपलं सर्वांचं स्वागत। पायावर टाकलेला बॉल ऑन साईडला फ्लिक करत असताना एक रन इथे मिळेल घोषांकित क्षेत्रामध्ये। सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जाते, रन झालेत 29, आता रन करायचे 10। 8 बॉलचा खेळ शिल्लक, 8 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण या मॅचमध्ये। दोन्ही टीम दर्जेदार खेळ इथे त्यांनी दाखवलाय, दर्जेदार खेळाच्या जोरावर हे दोन्ही संघ या स्पर्धेच्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये खेळत आहेत। यावेळेला वेगाने टाकलेला बॉल, लाईन पाहावी लागेल, रन इथे मिळणार नाही, डॉट बॉल येतोय। डॉट बॉल दबाव बनवणारा नक्की ठरू शकतो। शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं, अगदी तशी लढत आपल्या समोर इथे रंगत असताना। शेवटचा बॉल या ओव्हरचा शिल्लक, रन करायचे 10। 7 बॉलचा खेळ शिल्लक, 7 बॉल 10 रन। हा बॉल खूप महत्वाचा आहे जी आर 11 साठी, हा बॉल तेवढाच महत्वाचा आहे टीम मच्छिंद्र स्मृती दारावेसाठी। मॅच ऑन, रंगतदार लढत, लास्ट मॅच ऑफ द डे।
स्वतःसाठी थोडीशी जागा बनवली, पाहिलं पंचांचा इशारा, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल, अवांतरच्या स्वरूपामध्ये भर पडताना दिसेल. टीमची धावसंख्या 30, आता मॅचमध्ये रन करायचे 9, शेवटचा बॉल अजूनही शिल्लक, 7 चेंडू 9 धावा. रितेश काहीसा कानमंत्र देतोय राहुलला, रितेशकडे अनुभव आहे, राहुल जरी यंगस्टर असला तरी त्याच्यामुळे काय कॉम्बिनेशन चांगलं आहे यंगस्टर आणि लिजंड खेळाडूंचं, ज्यांनी क्रिकेटमध्ये उन्हाळे पावसाळे पाहिलेत असे खेळाडू आणि यंगस्टर या दरम्यान भरलेला हा संघ जी आर 11. रन करायचे 9, बॉल शिल्लक आहे 7, लास्ट बॉल या ओव्हरचा, 7 चेंडू 9 धावा. शेवटचा बॉल पुल केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, गॅप मध्ये चाललाय, एक रन कम्प्लीट, सेकंड रनचा प्रयत्न, थांबवलंय रितेशने राहुलला, एकच धाव मिळेल. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 31 आणि आता रन करायचे 6 बॉल मध्ये 8, कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम या स्पर्धेचा, लक्षात घ्या, कंपल्सरी 8 रन कराव्याच लागतील, 6 चेंडू 8 धावा. सहा बॉलमध्ये 8 रन, वन मॅच. शेवटचा सामना सुयोग स्मृती चषकातला, आजच्या रात्रीतला. आज या स्पर्धेला शीतलताई भोईर यांनी आमंत्रित केलं, त्यांचं मनपूर्वक आभार. हिमांशु आपलं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून. मनोज भोईर, साजेश भोईर आपलं मनपूर्वक आभार. एक दिवस एक रात्र का होईना आपण पुन्हा एकदा या स्पर्धेला, आणि खास करून वन ऑफ माय फेवरेट ग्राउंड म्हणजेच गावदेवी जू गाव तिथे तुम्ही आमंत्रित केलं. कॉमेंट्री करिअरची सुरुवात ज्या ग्राउंडवर केली त्या ग्राउंडवरून पुन्हा एकदा कॉमेंट्री करत असताना भरपूर आनंद झाला. तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे ऑफिशियल, आमचे गुणलेखक, टेलिकास्ट टीम, तुम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे, तुमचा आभार. 6 बॉल रन करायचे सामना जिंकण्यासाठी 8, 6 चेंडू आणि 8 रन. आई गावदेवी मातेच्या आशीर्वादाने नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि यश त्याच गावदेवी मातेच्या चरणी नतमस्तक होत असताना येत आलेलं आहे. त्याचमुळे या मैदानावर कॉमेंट्री करणं खूप एन्जॉय करतो. शेवटचं षटक प्रशांत, पहिलाच बॉल कव्हर्सला उडवलाय, फिल्डर आहे डीप मध्ये, कहाणी में ट्विस्ट, प्रतीकने चांगला झेल टिपलाय, दुसरा झेल आहे पंकज नंतर, आता रितेशचा झेल पकडलाय, फलंदाज बाद, 5 बॉल रन करायचे 8. पाच बॉल मध्ये 8 रन, जिंकण्यासाठी जिद्द आणि हारण्यासाठी एक भीती पुरेशी आहे. आता या मॅच मध्ये जिंकेल कोण हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 5 बॉल देतील. हे 5 बॉल नाही आहेत तर हे 2 लाखाचं आणि विजयानी पराभवातलं अंतर आहे. कारण इथे जिंकलात तर बक्षीस पात्र फेरीत तुम्ही जाल. 2 लाख, 1 लाख आणि 50,000 असे 3 पारितोषिके या स्पर्धेमध्ये आहेत. त्याच्यामुळे हा सामना आणि हे 5 बॉल खूप महत्वाचे आहेत. म्हणजेच काय, या 5 बॉलच्या एका बॉलची किंमत आता जवळपास 40,000 झाली आहे अशी परिस्थिती आहे. या मॅचमध्ये 5 बॉलचा खेळ शिल्लक, 3,000 प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. एकतीसला 2 अशी परिस्थिती, 5 बॉलचा खेळ शिल्लक, 5 बॉलमध्ये रन करायचे 8. प्रशांत पुढचा बॉल घेऊन ओवर द विकेट, यावेळेला फटका चांगलाय, पॉवरफुल आहे, आल्या आल्या रवी पाटीलच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पलीकडे. जरी एक रवी आकाशातून मावळला असेल परंतु हा रवी चमकदार कामगिरी करतोय. कारण फ्लड लाईट मध्ये ही स्पर्धा रंगते अशा परिस्थितीमध्ये हा रवी आणि याची किरण बॉलला घेऊन जातात बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर, व्हॉट अ शॉट, ताकत नजाकत आणि टायमिंगच्या जोरावर हा षटकार ठोकलाय आणि रवीचे चाहते काही कमी नाही आहेत. लगेच त्याला बक्षीस दिलं जातंय ग्राउंडवर येऊन. चांगला षटकार रवी पाटीलच्या बॅटमधून. जगात प्लेयरशी कमी नाहीये, व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा. हा खेळाडू मॅच विनर आहे, मगाशी देखील चांगली बॅटिंग केली आणि याही मॅच मध्ये चांगली बॅटिंग करत असताना मला तर तो वाशिगावचा सामना आठवतोय. एक बॉल मध्ये रिव्हर्स षटकार त्याने मारला होता, सामना जिंकून दिला होता रामतर तुर्बेला. तर जी आर 11 तुर्बेमध्ये खेळत असताना महत्वाच्या क्षणी षटकार मारलाय, 2 रन करायचे, बॉल शिल्लक आहे 4, 4 बॉल मध्ये 2 रन. काय सामना रंगलाय,
जी आर इलेवन तुर्बे थोड़ा सा हावी होते है मच्छिंद्र स्मृति दारावे वर आणि मी मगाशी देखील उल्लेख केला होता या मैदानावर गजानन रामतनू या संघाने नेहमीच चांगला परफॉर्मन्स दिलाय. बोनकोडेच्या संघाने चांगला परफॉर्मन्स दिलाय त्याच्यामुळे या टीमवर नेहमीच नजर असते. विविन शेट सुतार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी लागू झालंय. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज या वेळेला समोर खेळलाय व्ही शेप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला बॉल अडवला एक रन इथे मिळेल. चांगला थ्रो येतोय. रवी गेला नॉन स्ट्रायकिंग एंडला. टीमची धाव संख्या 38 स्कोर लेवल. एका रनची आवश्यकता. बॉल शिल्लक आहे 3. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करणं हे महत्वाचं आहे आणि त्याचमुळे तुम्ही एक मोठा विजय मिळवू शकता आणि तीच परिस्थिती होती टीम जी आर वर. अशा परिस्थितीमध्ये मैदानामध्ये गेला रवी. रवीने मारला षटकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा जी आर. आता या मॅच मध्ये बॉल शिल्लक आहे 3 आणि 3 बॉल मध्ये रन करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. फक्त एक स्कोर लेवल विजय निश्चित करण्यासाठी एक रन दूर. संघ जी आर इलेवन तुर्भे लास्ट मॅच आजच्या रात्रीतली. प्रशांत सामना वाचवेल का. समोर राहुल हा बॉल खूप महत्वाचा आहे. यावेळेला राहुलने फिनिश केलाय सामना चौकाराच्या मदतीने आणि संघ जी आर इलेवन हा संघ क्वालिफाय होतोय सुपर 3 ट्रँग्युलर मध्ये. अभिनंदन गजानन रामतनू तुर्भे संघ. हॅडलक टीम मच्छिंद्र स्मृति दारावे. तुमचा या स्पर्धेतून प्रवास संपला परंतु या मॅच मध्ये जिंकलाय संघ गजानन रामतनू तुर्भे. अभिनंदन या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅच समरी. विक्की ने रन केले 10. विशाल ने रन केले 9. राहुल ने रन केले 11. पंकज ने रन केले 7. पंकज ने 1 ओव्हर 14 रन 2 विकेट. बॅटिंग मध्ये रवी ने मारला 1 षटकार. त्याच्यामुळे ऑलराऊंडर खेळाचं परफॉर्मन्स करणारा खेळाडू पंकज पाटील ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. 2 विकेट आणि बॅटिंग मध्ये 7 रन. पंकज पाटील या मॅचचा हिरो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन पंकज. या स्पर्धेमध्ये मला आमंत्रित केलं त्याबद्दल साजेश भोईर.